अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. भाजपने महाविजय 2024 ची जोरदार तयारी सुरू केली असून पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जाते. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी असल्याने यावेळी त्यांचा पत्ता कट होईल असेच म्हटलं जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून या मतदारसंघातून भाजपकडून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यातूनच अमर साबळे हे भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमास हजेरी लावत आहेत, त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. आज अमर साबळे हे क्लस्टर बैठकीसाठी पंढरपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया महाराष्ट्र स्तरावर नंतर राष्ट्रीय स्तरावर त्याची प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराची घोषणा होऊ शकत नाही, ही प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नावाची घोषणा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी, मलिन करण्यासाठी @ आम आदमी पार्टी असं नाव असलेल्या यूट्यूब चॅनलवर मोदी बाबा 40 चोर, चोरों की पसंद मोदीजी ही निर्मा वॉशिंग पावडरची जिंगल टोन वापरून त्या निर्मा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर नरेंद्र मोदीजींचं फोटो टाकून ही बदनामी करण्याचा प्रयत्न आक्षेपार्ह आहे, आपत्तिजनक आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि संबंधित व्हिडिओ क्लिपवर आणि ती प्रसारित करणाऱ्या यूट्यूबवर कायदेशीर कारवाई करावी अशी मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मागणी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. यापूर्वीसुद्धा जगामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी मोदीजींचे फोटो मॉर्फ करून काही अश्लील व्हिडिओ करण्यात आले होते. असे हजारो व्हिडिओ मी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये झारखंडमधील रांचीमधून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या देशामध्ये निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचं फार मोठं एक षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि ते षडयंत्र ब्रेक करण्यासाठी पोलिसांनी उचित कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे. सोलापूर लोकसभेसाठी आपल्या नावाची चर्चा होती, आपण इतकं पाहता का भाजपकडे तशी मागणी केली? भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली 30 वर्षापासून काम करत आहे. माझं भाग्य आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये न पद मागणाऱ्यालासुद्धा पद मिळतं. तशाच पद्धतीनं 2015 साली मी राज्यसभेची उमेदवारी मागितली नसताना मला राज्यसभेचं खासदार केलेलं आहे, त्यामुळे या पार्टीकडे उमेदवारी मागण्याची मला गरज कधी पडली नाही. माझ्या नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टी हे सर्वोच्च नेतृत्व आहे, जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग सुरू आहे भाजपमध्ये, सोलापूरमध्ये काय असे मोठे नेते आहेत का सध्या टार्गेट किंवा येणारे भाजपमध्ये? भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचारधाऱ्यावर विश्वास ठेवतील, त्या पद्धतीनं वागण्याचा मान्य करतील आणि भारत मातेची सेवा करायची हा त्यांच्यामध्ये मनात भाव असेल,
तर कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो, एक्सेप्ट म्हणजे तो गुन्हेगार असता कामा नये हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये तो आला तर तो काम करू शकतो, त्यामुळे असे प्रवेश होऊ शकतात.